नमस्कार मंडळी, कोपरखळीच्या आजच्या भागात तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काय म्हणाला, ऐकू येत नाही? मोठ्याने बोलू. अहो चांगली मोठ्याने बोलते की. हा हा हा, शेजारच्यांच्या डेकचा आवाज मोठा येतोय, मग त्यांना कमी करायला लावा ना. मला कशा लोकी चोरडायला सांगताय? नाही तर एक काम करा ना, तुमच्या स्त्रीचा आवाज मोठा करून टाका ना, म्हणजे बसू देत त्यांना ओरडत. तर मंडळी, आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे शेजारवास, म्हणजे शेजाऱ्यांपासून आपल्याला होणारा त्रास. धुंदी काळ्याना धुंदी फुलाना शब्द रूप आहो 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 आहो. काय ग, मी दाढी करतोय. आहो काय पाहिलं का? काय पेपर वाल्यानी बहुतेक करून मद्रासी पेपर दिलाय. मद्रासी नाही, कन्नड पेपर आहे तो. मद्रासी काय, एकूण एकच ना. हे कळतंय कोणाला? तेही आहेच, पण प्रत्येक साऊथ इंडियन माणसाला आपण मद्रासीच म्हणतो ना. म्हणतो म्हणतो. चुकून दिलाय. हा नाही चुकून, नाही मीच त्याला कन्नड पेपर टाकायला सांगितलंय. कन्नड पेपर? येस. कशासाठी? अय्या म्हणजे तुमची ट्रान्सफर वगैरे झाली की काय बंगलोरला? चला मला भरपूर साड्या घ्यायच्या. नाही नाही ट्रान्सफर नाही, मी इथेच आहे अजून. इथेच? मग एखादी कन्नड नवीन टायपिस्ट आलेली दिसते तुमच्या ऑफिस मध्ये. धोक्यात घेऊ नको, हा पेपर मी मुद्दाम चालू आहे. कशासाठी माहितीये का? शेजारचे कुलकर्णी काका आहेत ना, त्यांच्यासाठी. त्यांच्यासाठी? आपण ते नेहमी मराठी पेपर नेतात, म्हणूनच कन्नड पेपर चालू केलंय. काय ते पेपर घेऊन जातात आणि संध्याकाळी आणून देतात वाचून झालं. मला पेपर वाचायलाच मिळत नाही. आयडिया काढली तर तुम्ही. चला बरं झालं, आता या म्हणावं. बोंबलत बसाल की नाही? अगं तुला सांगायचं राहिलं, बरेच दिवस मी बघितलं पेपर मला 90 हातात मिळायचा. मी त्या पोराला विचारलं काय रे, 7 पेपर तुला टाकायचा, तू 90 पेपर टाकतोस? साहेब मी सकाळी 7 पेपर टाकतो, कधी पण बघा 7 येतो मी. मी म्हटलं काहीतरी गोंधळ आहे. फिल्डिंग लावली म्हणजे तुम्ही पुन्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली? अगं फिल्डिंग म्हणजे लक्ष ठेवायला सुरुवात केली. अच्छा. आपल्या व्हेंटिलेशन मधून बघायला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आलं 7 कडीला पेपर लावून तो पेपरवाला गेला ना की लगेच ते शेजारचे कुलकर्णी काका येतात, पेपर घेऊन जातात, वाचतात आणि पुन्हा 9 येऊन कडीला पेपर लावून जातात. तरी मी त्याला सांगत होते कडीला पेपर लावत जाऊ नको, बेल वाजवायची, दरवाजा उघडा की आम्हाला कोणाला तरी पेपर द्यायचा. पण नाही, अहो आजकाल ते कुलकर्णी काका बेल वाजून स्वतःच पेपर घेऊन जायला लागले. काय काय चाललंय काय? या या कुलकर्णी काका, तुमचीच वाट बघत होता. म्हणजे रोज येता ना म्हणून. बरं बरं, हा पेपर घेऊन जातो दादा, नंतर आणून देत दादा. हे काय मराठी पेपर नाही? अहो कुलकर्णी काका, ते सांगायचंच राहिलं तुम्हाला. काय हो, आजपासून मी कन्नड पेपर सुरू केला. तुम्हाला कन्नड येतो? सांगा त्यांना सांगा. पीएचडी केली आहे मी. पेपरचं नाव काय? सांगा त्यांना सांगा. पीएचडी तुम्ही केली आहे? हनी हनी ते त्यांना सांगा. नाव सांगा. हे समाचार. अच्छा, कन्नड कन्नड समाचार पेपर. बरं वाचा, बरं वाचा. सांगा त्यांना. वाचा वाचा वाचा. असं काय होत माझा? हा तर अमेरिकन प्रेसिडेंट जॉर्ज भूषण इला ఒట్టనేటర్ చెల్లమంటా ఇలా నారు కొట్టి ఎల్లు పడలేదు మన భారత్ సంబంధం ఇలా బోర్ ఎంత మంటే కూడా చెందడరా. అమెరికన్ ప్రెసిడెంట్ జార్జ్ భూష్ అని డిక్లేర్ కలే కీ भारताबरोबरचे संबंध पूर्वीप्रमाणेच राहतील. काहीतरी बडबडू नको, वाटेल ते वाचू नको. भारत पाकिस्तान युद्ध संभवान युद्ध भारत पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यता आहे. तुम्ही पण पीएचडी केलं की काय? आणि ह्या वर्तमानपत्राचं नाव कन्नड समाचार नाहीये, सुप्रभात आहे. सांगत होतो तुला कन्नड बाबत मला शिकवू नको. गेली 6 नोकरी निमित्तानं मी साऊथ भर फिरलोय. साऊथच्या सगळ्या भाषा येतात मला. बरं, तर हा पेपर मी घेऊन जातो. हो आणि नंतर अरे पुन्हा आणून द्यायची गरज नाही. काय कन्नड तुम्हाला नाही समजणार. सगळ्यात महाभयानक त्रास म्हणजे बेबी सिटिंगचा. हो काय करणार, नित्याचा शेजार धर्म आहे हा. म्हणजे होतं काय, शेजारच्या काळे बहिणीनं जायचं असतं शॉपिंगला,
मग त्या त्यांच्या गोंड्यास बबडूला आपल्या ताब्यात देतात आणि शॉपिंगला सरळ निघून जातात. आणि त्याचा बबडू महा उपद्व्यापी प्राणी हो. अरे हे कुठे हो काय उच्छाद मांडलं या कालच्याने. टीव्ही बिघडवला आता तू टेप रेकॉर्ड हातोड्याने दुरुस्त करतेस. बोला ऐकील ना तो. ऐकू दे. याची आई कुठे गेले ग? अहो शॉपिंगला गेल्यात. काय काकू येतीलच एवढ्यात. त्या शॉपिंगला गेल्यात आणि आम्ही बेबी सिटिंग करतोय. काय शेजारी आहेत. अंकल काय बटन तुटलं. तुटलं तुटू दे. हा बटन बंडू तुटू दे. आम्ही दुरुस्त करून घेऊ. काय पडतं 200 रुपये पडतील. हा काय अंकल हो तुमच्याकडे कॉम्प्युटर आहे का? मला खेळायचंय. बंडू तुमच्याकडे पण आहे ना कॉम्प्युटर? आहे ना पण पप्पा खेळून देत नाही, ओरडतात. बरोबर आहे. अरे लहान मुलांनी कॉम्प्युटरला हात लावू नये. त्यासाठी नाही मी कॉम्प्युटर बिघडवेन ना म्हणून. बरोबरच आहे. पण मम्मी म्हणते दुसऱ्यांचा कॉम्प्युटर बिघडवायला काही हरकत नाही. आमच्याकडे कॉम्प्युटर नाहीये. हो आंटी मग ते क्लॉक द्या ना जरा. क्लॉक देते ना देते ना. अंकल तुमच्या क्लॉक मध्ये अलार्म होतो का? हो मग नाही नाही बिघडलंय बिघडलंय ते बिघडलंय ना बिघडलंय ना. येस मग मीच ठीक करतो. परवाच मी कुलकर्ण्यांचं क्लॉक ठीक केलंय. येस येस केलं. गड्या पण गेलं आता. झालं हळू हळू हळू. अंकल की तुटली. नाही खाली ठेवत होतो. तुटू दे हे पण तुटू दे. आम्ही दुरुस्त करून घेऊ. आणखी 200 रुपये खड्डा. हा चाल. पण अंकल तुमच्याकडे खरंच कॉम्प्युटर नाहीये का? अरे नाहीये रे बाबा आमच्याकडे कॉम्प्युटर नाही. मला माहितीये तुमच्याकडे कॉम्प्युटर आहे आणि तुम्ही तो बेडरूम मध्ये ठेवलाय. बघ आता तू कशाला हात लावायचं नाही. तू इथे शांतपणे बस. नाही नाही मला खेळायचंय कॉम्प्युटरवर. द्या ना मला. तुला एकदा सांगितलं ना. हो तू आता जर कुठे कशाला हात लावलास ना भबड्या तर मी तुला. नाही मम्मी अंकल मला ओरडले म्हणाले थोबाडीत मारीन. काय नाही हो मस्करीत बोललो मी तो थोबडवीन म्हणून. मस्करीत थोबडवीन? काय नाही नाही मम्मी मी म्हटलं मला कॉम्प्युटर वर खेळायचंय तर म्हणतात कॉम्प्युटरच नाहीये. आणि हो मला कुठल्याही वस्तूला हात लावू देत नाही. सारखे ओरडतात मम्मी. तू शांत हो बेटा. कमाल झाली बाई. जरा वेळ मी म्हटलं माझ्या शांत प्रामाणिक बबडूला जरा सांभाळा. तेही जमत नाही. तू रडू नको. हा आपण आपट्यांकडे जाऊया. हा त्यांचा कम्प्युटर बिघडवतो. रडू नको. हा चल 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 जाऊया. अजिबात पाठवणार नाही तुमच्याकडे. कमाल झाली बाई. शिशी शिशी शि दरवाजा लावून घ्या. ध्वनी प्रदूषण हा शेजाऱ्यांपासून होणारा महाभयानक त्रास. काय होतं कधी त्यांचा रेडिओ मोठ्याने वाजत असतो तर कधी त्यांच्या केबलवरच्या पिक्चरमध्ये सगळे डायलॉग्स आपल्याला कंपल्सरी ऐकावे लागतात. तर एखाद्या शेजारी माधवरावांप्रमाणे भसाळे आवाजात गाऊन आपलं डोकं फिरवत असतो. पिया बसंती रे काय पुकारे आजा महाल्या हो हा. काय काय कसं वाटतंय? सुंदर सुंदर अति सुंदर. राग यमन कल्याण डोंबिवली आहे. माहितीये मला माझं माहेर कळव्याला नाही का? महाल्या हो हा पिया बसंती रे. चालू ठेवा. तुमचा घसा साफ करण्यासाठी मस्त पैकी चहा करून आणते. काय पुगारे आजा. क्या बात आहे माधवराव. क्या बात आहे. सुंदर सुंदर सुंदर. माधवराव थांबू नका. तुम्ही गाणं चालू ठेवा. काय आमच्या घरी गाणं स्पष्ट ऐकायला येत नव्हतं म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय. चालू ठेवा. भाऊजी किती सुंदर गात आहोत तुम्ही. सकाळचा चहा आणि नाश्ता तुझा झाला नाही. नाश्ता झाला नाही तर तुमचं गाणं सुरू झालं. म्हटलं ह्यांच्याकडे जाऊया गाणं ऐकायला. चहा आणि नाश्ता इथेच घेऊ. अब रुक क्यों गए. गाईये ना गाईये.
गजगामिनी। अगं हे ऐकलंस का, गजगामिनी आली आहे। गजा भाऊ आले, नाश्त्याचा बघ आणि जरा चहा ठेव। नाही वहिनी, मला कॉफी चालेल। आणि नाश्त्यासाठी पोहे करा भरपूर। मी आज पोट भर पोहे खाणार आणि माधवरांचं गाणं पोट भर ऐकणार आहे। नाही मला पोहे नाही, मला सँडविच। बरं बरं सँडविच, अगं लवकर सँडविच आण ग। गजगामिनी गजगामिनी। तुमचं गाणं काय तो मेला आवाज भसाडा नुसता, ना तालाचा पत्ता ना सुराचा पत्ता। त्यांना सांग एखाद्या हॉटेल मध्ये जाऊन गाणं ऐका, तिथे चहा नाश्ता मिळेल आणि जेवण सुद्धा। आपण आपल्याला काय बसाना एवढे आलाय तर काय, कस काय उपाय लागू पडला की नाही? काट्याने काटा काढलाय, माधवरावने सांगितलं असतं गाऊ नका, तर ऐकलं असतं तुम्ही। दिवसभर गात गजगामिनी, पण आता कस निघाला की नाही आपला उपाय सॉलिड? पिया बसंती रे काय मुखाजे आजा आजा आजा। मंडळी, आपल्या मराठीत एक म्हण आहे, भिंतीला कान असतात। हा, भिंतीला कान असतात की नाही मला माहित नाही, पण भिंतीच्या पलीकडे राहणाऱ्या शेजाऱ्याचे कान मात्र जाम तिखट असतात। आमच्या वामनरावांचं पाह ना। तू गप्प बस, तू गप्प बस, तू गप्प बस, तू गप्प बस। सांगितलं ना एक दिवस लेट झाला घरी यायला, तर त्यात एवढं चिडण्यासारखं काय? तुम्हाला फक्त ऑफिस आहे की ऑफिसच माहितीये? ए लवकर ये लवकर ये, भांडण चाललंय भांडण। आई काय काय तुला माहितीये मला ऑफिस मध्ये काम केवढं असतं? ते काम असत ना की दुसरं काम? ऑफिस मध्ये येऊन बघ जरा। तुम्हाला माझे काही लाडच करायला नको। आता आणखी काय लाड करायचे? मम्मी आपली माहेरी निघून जाते। मी आपली माहेरी निघून जाते। माहेरी जाते? मी घटस्फोट घेते। खरोखर चाललीस की काय? काय एवढी चिडते? मला सांग लाड नाही करत म्हणजे काय नाही करत? साडी नाही घेतली। आत्ताच तर घेतली ना। त्याला 2 महिने झाले। बर या महिन्यात परत घेईन। मग तर झालं, 2 घेईन। 2 नाही मग 3 त्या सुद्धा भारीतल्या घेईन बस। आणि दागिने? हो हो बनवूया। हा तोळ्याचा चपला हार। डन। आणखी काही? आणखी ट्रीप चालेल। ठीक आहे, विमानाने जाऊ आणि विमानाने परत येऊ, शिवाय 5-स्टार हॉटेल मध्ये राहू। मग झाला खुश। आता रेखा वहिनी त्या वामन्याची कशी धुलाई करेल बघ। आता काय वामनरावाची खैर नाही, भिंतीला कान लावून ऐकतो काय? आता अशी जन्माची अद्दल घडेल ना, आयुष्यात परत भिंतीला कान लावणार नाही। ते काय नाही, तुम्ही माझे लाडच करत नाही। मला सुद्धा जायचं कुलू मनालीला, आणि मला 15 तोळ्याचा चपला हार पाहिजे, आणि साड्या सुद्धा हव्यात महागातल्या। नाही तर मी सुद्धा घटस्फोट घेईन आणि माहेरी निघून जाईल, सांगून ठेवते। मंडळी, तुमच्याकडे एरवी ढुंकूनही न पाहणारे तुमचे शेजारी तुमच्याकडे एखादी सुंदर तरुणी पाहुणी म्हणून आली की तुमच्या घरासमोर कसे घुटमळायला लागतात। अहो, कामेरकरांची सुंदर मेहुणी त्यांच्याकडे पाहुणी म्हणून राहायला आली, आणि त्यांच्याकडचे सगळे शेजारी म्हणजे आप्पा नाना सदा त्यांच्यासमोर कसे घुटमळायला लागले त्यांची सुंदर मेहुणी पाहण्यासाठी। तुझी बहीण गेली सगळ्या 4 मास निघून गेला काय शेजाऱ्यांचा? तुला माहितीये काय गमत? काय आई आल्यापासून आपल्या शेजाऱ्यांच्या फेऱ्या वाढल्यात आपल्या घरी, वासू कुठले। तुम्हाला काय म्हणायचंय काय? माझ्या आईसाठी फेऱ्या मारायला लागले ते माझ्यासाठी। बरोबर, आईच्या बरोबर तुझी जी बहीण आली ना फटाकडी, फटाकडी काय म्हणताय तिला? फटाकडी म्हणजे चिकणी ग, तिच्या घरी त्यांच्या फेऱ्या चालू आहेत, दुसरं काही नाही। कामेरकर कसा आहे विचारतात मला, बघतात तिकडे ते बघतात। तू काय सकाळ सकाळीकडे अरे आपण बराच काळ भेटलो नाही ना म्हणून। काल संध्याकाळी तुम्ही मला भेटून गेलात, बराच काळ कुठला झाला? असं काय करतो? अरे काल संध्याकाळ मध्ये रात्र गेली, आज सकाळ केवढा काळ गेला मध्ये म्हणून आलो। बरं बरं, हे बघ बघ कसं हलतंय गुलते बघ आतमध्ये। काय पाण्याचा प्रॉब्लेम आहे का तुमच्या? मग काय मग
व्यायाम डॉक्टर म्हणाले व्यायाम करा सकाळी चांगला चांगलं झालं एक काम करा निघा तुम्ही मला ऑफिसला जायला उशीर होतो जायला हरकत नाही तुम्ही या म्हणजे जा निघा सांगेल कोण नाही तर काय काय खोटे सांगताय घरी नाही म्हणाले वासू नंबर दोन काय कुठे कुठे काय आणि हा पेपर घरी घेऊन जा आणि नाही दिला परत तरी चालेल परत यायला जावा हो यायला निघू काय मी इकडे चला निघा हो आज निघा आता ती अपघाला काय कामेरकर काय म्हटलं तुमच्याकडे पाहुणे आलेत ओळख करून घेऊया मला ओळख करून हवे माझी मेमणी आली आहे टिकणी आहे तिची ओळख करून हवे ती आज सकाळीच गेली तिच्या आईची ओळख करून देऊ सदा सर्वदा आपल्याकडे येऊन एखादी वस्तू मागून नेणं हा तर शेजाऱ्याचा गुणधर्म म्हणजे काय होतं हे नेहमी आपल्याकडे येतात आणि ते बरं करत प्रत्येक वस्तू मागत असतात आपणही त्याला प्रेमानी ने बरं करत वस्तू देत असतो या नेबरमुळेच इंग्लिश मध्ये शेजाऱ्याला नेबर तर म्हणत नसते काय कदम आज बऱ्याच दिवसांनी तुम्ही आमच्याकडे आलात काय काम वगैरे काढलं की काय काम असं काय खास नाही आहे वहिनी माहेरी गेल्यात काय झालंय काय तुम्हाला मग ही कोण आहे माझ्या वहिनीला हो तुमच्या वहिनी माहेरी गेल्या म्हणजे माझ्या मिसेस माझ्या मिसेस बोलला तो म्हणजे माझी मिसेस काय माहेरी भांडून गेले की काय भांडून वगैरे नाही हो भांडायला गेली भांडायला काय तिला माझ्याशी भांडून भांडून कंटाळा आला ना की ती माहेरी निघून जाते तिथल्या लोकांशी भांडायला पण त्यामुळे माझे झाले वांदे अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही आज जेवणाचे वांदे झाले म्हणूनच तुमच्याकडे आलोय थोडस तेल हळद मीठ मोहरी म्हणजे मसाल्याचं सामान सगळं थोडस द्या ना आज जेवण स्वतः करायचं म्हणतोय वहिनी जाताना सामान नाही भरून गेल्या सामान सगळं भरलेलं आहे पण ती कुठे काय ठेवते ना हे मला सापडतच नाही म्हणून तुमच्याकडे मागायला आलोय कदम भाऊजी मग हे एवढं 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 सगळं नेण्यापेक्षा आमच्याकडे डबाच घेऊन यायचं ना जेवणच दिलं असत म्हणजे काय दयाळू आहेत अहो डबा आणण्यापेक्षा मी इकडेच जेवून जातो काय तर मंडळी असा हा शेजारी नावाचा प्राणी कितीही नको नकोसा वाटला तरी हवा हवासा वाटणार नाही पटत कल्पना करा तुम्ही एखाद्या छानशा मोठ्या बंगल्यात राहताय तिथं तुम्हाला सगळ्या सुखसोयी उपलब्ध आहेत घरात सगळी माणसं आहेत पण शेजारी नाही किती दिवस राहणार एक दिवस दोन दिवस एक आठवडा दोन आठवडे अहो कंटाळा कारण हा शेजारी कितीही नकोसा वाटला तरी काही काही बाबतीत त्याचं मोठेपण आपल्याला मानावंच लागतं सुजाता वहिनी आता तापुत्रच चाललाय त्याचा तुम्ही जा जरा वेळ झोपा मी आहे त्याच्याबरोबर हा अहो साडेबारा झालेत राहुल सुद्धा तुमची वाट बघत असेल नाही हो तो कधीच झोपला असेल त्याच्या पप्पांबरोबर तुम्ही काळजी नका करू त्याची तुम्ही जरा वेळ झोपा किती दगदग केलेत आज दिवसभर तुम्ही पण तुम्ही पण कमालच करता अहो सकाळपासून हा आजारी आहे ताप आलाय त्याला आणि तुम्ही आम्हाला कळवलं सुद्धा नाही अहो कुठल्या तोंडाने सांगणार मी एक तर कालच मी तुमच्या शेतकी भांडले पाण्यावर चालायचं आणि आज तुम्ही माझ्या बंडूसाठी खूप केलं खरंच लाजवलं तुम्ही मला असं नाही बोलायचं अहो शेवटी आपण शेजारी आणि भांड्याला भांडं लागलं की आवाज होणारच तुमच्या आडी अडचणीला मीच धावून येणार आणि माझ्या आडी अडचणीला मला कधीही मदत लागली तर तुम्हाला अगदी हक्काने बोलून घेणार शेवटी संकटकाळी मदतीसाठी धावून येतो तो शेजारीच नाही का